नमस्कार, मी प्रज्ञा. आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज मी आली आहे डोंबिवलीला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नांदिवलीच्या मठामध्ये आज मी जाणार आहे. नांदिवलीचा मठ हा डोंबिवली स्टेशनपासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. डोंबिवली ईस्टला आल्यानंतर शेअरिंग रिक्षाने किंवा प्रायव्हेट रिक्षा करून तुम्ही या मठापर्यंत जाऊ शकता. या मठाचा संपूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आता आपण स्वामींच्या मठासमोर पोहोचलेलो आहोत. हा स्वामींचा नांदिवलीचा मठ आहे. जर तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता. आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी चप्पल स्टँड आहे. या मठाचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे. तसेच या मठातील दैनंदिन कार्यक्रम देखील या ठिकाणी फलकावर लिहिलेले आहेत. आता आपण मठामध्ये जाऊया. उजव्या बाजूला या ठिकाणी ऑफिस आहे. स्वामींच्या दैनंदिन पूजेसाठी जी काही पुस्तकं लागतात तसेच इतर पूजेचे जे साहित्य आहे ते तुम्ही या ठिकाणाहून विकत घेऊ शकता. या मठाचा सभामंडप अतिशय प्रशस्त आहे. गुरुवारी या ठिकाणी गर्दी असते. तसेच गुरुपौर्णिमा आणि इतर उत्सव या ठिकाणी उत्साहाने साजरे केले जातात. मध्यभागी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रसन्न अशी मूर्ती आहे. स्वामींचं दर्शन करून झाल्यानंतर आपण काही वेळ सभामंडपामध्ये बसणार आहोत. या सभामंडपाच्या वरच्या बाजूला अष्टविनायकाचे 8ही गणपती दाखवण्यात आलेले आहेत. ते बघून मन प्रसन्न होते. सभामंडपामध्ये स्वामींचे भक्त या ठिकाणी स्वामींची उपासना करताना दिसत आहेत. या ठिकाणी प्रथम स्वामींची विभूती लावली जाते व नंतर सद्गुरूंचे चरणतीर्थ घेतले जाते. आता आपण मठाच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आहोत. या मठाच्या पाठीमागच्या बाजूला अजून छोटी मंदिरे आहेत. गणरायांचं सुंदर छोटं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे महादेवांचं देखील छोटं मंदिर आहे. इथे असणारी ही पिंड खूप सुंदर आहे. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. परंतु एखाद्या संकटात दुःखात आपली काळजी घेऊन भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची ते प्रचिती देखील देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या नांदिवलीच्या मठाला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करा.